मित्रो नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी वीस तारखेला मतदान पार पडेल आणि तेवीस तारखेला आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतील परंतु मित्रो महाराष्ट्राचं राजकारण सध्या इतकं गोंधळलेलं आहे की महायुती सत्तेत येणार की महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार हे सांगणं बऱ्यापैकी कठीण जात आहे परंतु मित्रो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या पक्षाला अगदी पक्षवायज किती जागा निवडून येतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील मित्र ही माहिती आपण जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करूनच पुढे चला मित्रो सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे किंवा निवडणूकपूर्व जे काही सर्वे झालेले आहेत त्याच्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाला किमान दोन ते तीन जागा मिळू शकतात त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीलासुद्धा दोन ते तीन जागा महाराष्ट्रात मिळू शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शंभरहून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केलेत मात्र असं असलं तरी मनसेचे पाच ते सहा आमदार अगदी हमखास निवडून येऊ शकतात आणि मनसेची मजल जास्तीत जास्त आठ ते दहा जागांपर्यंत जाऊ शकते असं सध्याचे पोल सांगत आहेत मित्रो चौथा पक्ष आहे अजित पवार गट अजित पवार गटाला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे अगदी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल अजित पवार गटाचा फक्त एक उमेदवार निवडून आला होता मित्र यावेळेससुद्धा विधानसभेला अजित पवार गटाचे पंधरा ते सोळा आमदार अगदी हमखास निवडून येतील आणि अजित पवार गटाची एकूण मजल जास्तीत जास्त बावीस ते पंचवीस आमदारांपर्यंत जाऊ शकते अजित पवार गटाप्रमाणेच शिंदे गटालासुद्धा जनतेचा रोष पत्करावा लागणार आहे मात्र असं असलं तरी अजित पवार गटापेक्षा शिंदे गटाची कामगिरी मात्र चांगली होताना दिसते शिंदे गटाच्या पंचवीस ते सव्वीस जागा अगदी हमखास निवडून येतील अशा कंडिशनमध्ये आहेत मात्र शिंदेगडाची मदलसुद्धा साधारण तीस ते पस्तीस जागांपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकते असेच सध्याचे पोल सांगतायत किंवा महाराष्ट्रामधलं सध्याचं वातावरण असंच आहे मित्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपण लोकसभेच्या इलेक्शनला पाहिलं असेल सर्वाधिक तेरा जागा महाराष्ट्रामध्ये जिंकल्या होत्या आणि त्यामुळेच सध्या या वातावरणाचा फायदा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला होताना दिसतो आहे काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अगदी चांगली ताकद आहे व याच्यामुळेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे साधारण पस्तीस ते छत्तीस उमेदवार अगदी हमखास निवडून येऊ शकतात आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मजल जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पन्नास जागांवरसुद्धा जाऊ शकते असं पोल्समधून आहे सर्वेमधून समजतंय मित्रो त्यापुढचा राजकीय पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातून सहानुभूती मिळताना दिसते आहे आणि म्हणूनच मित्रो या सहानुभूतीच्या बळावर उद्धव बाळासाहेब गटाचे पस्तीस ते छत्तीस आमदार अगदी हमकाच निवडून येऊ शकतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एकूण मजल पंचेचाळीस ते पन्नास जागांपर्यंत जाऊ शकते असं सध्याचं वातावरण आणि सध्याचे सर्वे सांगत आहेत मित्रो शरदचंद्रजी पवार गटाबाबत बोलायचं झालं तर शरदचंद्रजी पवार गट हा नेहमीच स्ट्रॅटेजिक पॉलिटिक्ससाठी ओळखला जातो धोरणात्मक राजकारणासाठी ओळखला जातो शरद पवारांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या अभूतपूर्व प्रेम मिळतं आहे त्यांच्या कारकिर्दीतली त्यांच्या आयुष्यातली ही सध्याची शेवटची निवडणूक असू शकते असंही बोललं जातं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे जनतेचं प्रचंड प्रेम मिळतं आहे आणि म्हणूनच मित्रो शरदचंद्रजी पवार गटाच्या महाराष्ट्रामध्ये चाळीस ते बेचाळीस जागा अगदी हमखास निवडून येऊ शकतात आणि उर्वरित जर आपण विचार करायचा झाला तर शरदचंद्रजी पवारगट पंचावन्न ते साठ जागांपर्यंत मजल मारू शकतो असं सर्वे आहेत आणि मित्रो ह्या तिन्ही पक्षांच्या एकूण जागांचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडी एकशे चाळीस पंचेचाळीस जागांपर्यंत पोचू शकते असं काहीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे आणि सर्वेसुद्धा असंच आहेत मित्रो महाराष्ट्राचं सध्याचं वातावरण पाहता महाराष्ट्रातील विधानसभेला सगळ्यात मोठा पक्ष ठरणार आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं केंद्रातसुद्धा सरकार आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा त्यांना सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत जवळपास पासष्ट जागा भारतीय जनता पार्टीच्या अगदी हमखास निवडून येऊ शकतात असं सध्याचं वातावरण आहे एकोणीस साली भारतीय जनता पार्टीचे चा एकशे चार आमदार होते मात्र यावेळेस पासष्ट आमदार तर सहज विजयी होत आहेत आणि ही संख्या इतर पक्षांच्या संभाव्य जागांपेक्षा सुद्धा जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीची एकूण मजल जास्तीत जास्त पंच्याऐंशी ते नव्वद जागांपर्यंत जाऊ शकते असं बोललं जातं आहे किंवा सध्याची परिस्थिती असं सांगते मित्रो भारतीय जनता पक्ष जरी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरणार असला तरी त्यांच्या सहयोगी पक्षांना मात्र जनतेचा रोष पत्करावा लागणार असल्यामुळे त्यांना कुठेतरी संघर्ष करावा लागणार आहे आणि एकूणच महाविकास आघाडीला एकशे पंचेचाळीसच्या बहुमताच्या आकड्याकडे जाण्यासाठीसुद्धा कुठेतरी संघर्ष करावा लागतो आहे असंच सध्याचं महाराष्ट्रातलं वातावरण आहे मित्र हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रो आपल्या यूट्यूब चॅनललासुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद